नमस्कार भावी फौजदार साहेब आणि भावी फौजदार मॅडम असं म्हणण्याचं कारण म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी आलात याचा अर्थ पी एस आय होणं किंवा फौजदार होणं हे तुमचं स्वप्न असू शकतं कारण आजचा जो टॉपिक आहे तो याच विषयाशी रिलेटेड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फौजदार या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण आयोगाने आत्तापर्यंत कायदा या विषयावरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण कायद्याची वेगवेगळी कलमं आणि कायद्याच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत तर आज आज जो कायदा आपण सुरू करतोय तो आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि याच कायद्यातील एक, एक, एक प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून एक कलम लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अगदी सुरुवातीलाच मी सांगते की आत्ता जस्ट आपण सुरुवात करतोय त्यामुळे सुरुवातीला एखादा प्रश्न एखादा कलम या पद्धतीने आपण घेणार आहोत पण हळूहळू याच्यामध्ये लेक्चरची लेंथही वाढत जाईल आणि त्याचबरोबर प्रश्नांची संख्यासुद्धा वाढत जाईल तर प्रश्न असा होता श्रीयुत अ यांनी जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली आता ही जी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीबाबत खालील विधानांचा विचार करा किंवा वरती जे काही दिलेलं आहे विधान त्याच्याबाबत खालील पर्यायांचा विचार करा असा प्रश्न आहे पहिला पर्याय दिलेला आहे श्रीयुत अ कायदेशीरपणे असे करू शकतात म्हणजे ती ते असे जाहिरात देऊ शकतात की जो कोणी माझ्या मुलीशी विवाह करेल त्याला मी अर्धी संपत्ती देईन हे कायदेशीर आहे दुसरा पर्याय होता वरीलप्रमाणे जाहिरात देणे दंडनीय अपराध आहे म्हणजे ते असं देऊ शकत नाही त्याच्यासाठी त्यांना दंड होऊ शकतो तिसरा पर्याय आहे राज्य सरकारची पूर्व परवानगी घेऊन जाहिरात देता येते आणि चौथा पर्याय असा होता संपत्तीचा एक टक्के वाटा जो आहे किंवा एक टक्के रक्कम जी आहे ती कोर्टामध्ये भरून अशी जाहिरात देता येऊ शकते तर पहिल्यांदा आपण या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहूयात आणि त्यानंतर परत आपण याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत तर कंडिशन काय आहे की एक ठराविक व्यक्ती आहे श्रीयुत अ आणि जनरली जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी एकदाही पी एस चो जो पी एस आय मेन्सची जी एक्झाम आहे ती दिलेली नाही आहे किंवा राज्यसेवा मेन्स वगैरे दिलेली नाही त्यांना बहुदा माहीत नसेल की कायद्याचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तर जेव्हा तुम्ही कायद्याचा अभ्यास सुरू करता त्यावेळेला बऱ्याचदा अशाच पद्धतीने अ ब एक्स वाय झेड अशी व्यक्तींची नावं दिली जातात काही कंडिशन दिल्या जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते कायद्यानुसार योग्य आहे की अयोग्य आहे असं विचारलं जाऊ शकतं किंवा कलमसुद्धा विचारलं जाऊ शकतं तर इथे जी कंडिशन आहे श्रीयुत अ या व्यक्तीने काय केलेलं आहे तर अशी जाहिरात दिली की जो कोणी माझ्या मुलीशी विवाह करेल त्याला मी अर्धी संपत्ती देईन हे योग्य आहे की अयोग्य आहे किंवा या विधानाच्या बाबतीत विचार करायला सांगितलं याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने जाहिरात देणं हा दंडनीय अपराध आहे पण हा जो अपराध कि कि आहे किंवा आता हा दंडनीय अपराध आहे असं आपण म्हणतोय तर हे कोणत्या कायद्याअंतर्गत येतं किंवा कोणत्या कलमा अंतर्गत येतं हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे तर अशा पद्धतीची जाहिरात देणं बऱ्याचदा आपल्याला वाटतं की याच्यामध्ये मोठेपणा आहे किंवा काही लोक असतात जे विशिष्ट एका पदावरती असतात आणि मग ते त्या ठिकाणी तो मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र तुम्ही कायद्याने तेवढे म्हणजे आपण जे म्हणतो सज्ञान असलं पाहिजे तुम्हाला तेवढी माहिती असली पाहिजे अशा पद्धतीने जाहिरात देणं हा दंडनीय अपराध आहे कोणत्या कायद्याअंतर्गत हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यानुसार हा दंडनीय अपराध आहे हा कायदा जो आहे या कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळालेली आहे वीस मे एकोणीसशे एकसष्ट रोजी आणि याची अंमलबजावणी झालेली आहे एक जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी बऱ्याचदा एखादा कायदा अंमलात आल्याची तारीखसुद्धा विचारली जाते हवं तर मी एखादा एक सेपरेट लेक्चर घेईन ज्याच्यामध्ये कायद्यावरती एक्झॅक्टली कोणत्या घटकांवरती किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण पाहणार आहोत ठीक आहे तर हा जो कायदा आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्ट याचं कलम चार ए जे आहे त्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की हुंड्या संबंधित ज्या जाहिराती दिल्या जातील त्या जाहिरातींवरती बंदी घालण्याबाबत किंवा अशी जाहिरात कोणी दिली तर त्याला काहीतरी शिक्षा होऊ शकते मग या कलमा अंतर्गत शिक्षे जी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद काय आहे जर समजा एखाद्या व्यक्तीने अशी हुंड्याशी संबंधित जी आपण प्रश्नामध्ये पाहिली अशी एखादी जाहिरात दिली तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते सहा महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंत म्हणजे जेल होऊ शकते ठीक आहे शिक्षा होऊ शकते सहा महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंत किंवा त्या व्यक्तीला दंड होऊ शकतो पंधरा हजार रुपयांपर्यंतचा द्रव्यदंड होऊ शकतो पंधरा हजार रुपयांपर्यंतचा ठीक आहे तर याच्यामध्ये पॉईंट काय लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला महत्त्वाचे म्हणजे कलम कारण कदाचित असा पण प्रश्न येऊ शकतो की जाहिरातीवरती बंदी जी आहे ती कोणत्या कलमा हुंड्या संबंधित जाहिरातीवरती बंदी जी आहे ती कोणत्या कलमा अंतर्गत घालण्यात आलेली आहे असा एखादा प्रश्न बनू शकतो किंवा सेम कंडिशन दिली जाऊ शकते आणि कोणत्या कलमा अंतर्गत हा दंडनीय अपराध आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं ठीक आहे म्हणजे सेम विधान देऊन त्यामुळे आपल्याला ते कलम माहिती पाहिजे आता हे कलम काय आहे चार ए ठीक आहे आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आपण ट्रिक सुद्धा पाहणार आहोत तर आता इथे आपण थोडंसं रिलेट करूया तुमच्या आता ही कंडिशन आणि हे कलम तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील कसं लक्षात राहील कारण एक्सप्लेनेशन मी त्याच पद्धतीने देणार आहे इथे श्रीयुत अ काय म्हणतात की जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल त्याला मी अर्धी संपत्ती देईन आता आपण असं इमॅजिन करूया की अर्ध्या संपत्तीमध्ये श्रीयुत अ त्या व्यक्तीला काय देणार आहेत चार चाकी गाडी देणार आहेत चार चाकी देणार आहेत त्या व्यक्तीला हुंडा म्हणून तर मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे हुंडाबंदी अधिनियमच्या कलम चार ए जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे किंवा अशी जाहिरात करणं हा दंडनीय अपराध आहे मग हे लक्षात कसं ठेवायचं श्रीयुत ए काय म्हणतात चार चाकी गाडी देईन ए म्हणतात चार चाकी गाडी देईन म्हणजे चार ए हे कलम तुमच्या लक्षात राहील श्रीयुत अ म्हणत आहेत चार चाकी गाडी देईन म्हणजे ए चार चाकी गाडी देणार आहे काय म्हणून हुंडा म्हणून त्याच्या संपत्तीचा काही वाटा देणार आहेत म्हणजेच ते हुंडा म्हणून हे देणार आहेत आणि बाबतीत ते काय करत आहेत जाहिरात करत आहेत म्हणजेच अशा पद्धतीने जाहिरात करणं हा एक दंडनीय अपराध आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम चार ए अंतर्गत ठीक आहे आणि श्रीयुत आणि जर असं केलं अशी जाहिरात वगैरे दिली तर ता त्यांना शिक्षा काय होऊ शकते सहा महिन्यापासून पा ते पाच वर्षांपर्यंत किंवा पंधरा हजार रुपयापर्यंतचा त्यांना द्रव्यदंड होऊ शकतो लक्षात आलं तर अशा पद्धतीने तुमच्या एक कलम लक्षात राहिलं असेल कदाचित तुम्हा लोकांना ही सुरुवात आहे त्यामुळे असं वाटू शकतं की एका व्हिडिओमध्ये फक्त एकच कलम आणि मग पुढचा सिलेबस कसा कवर होणार वगैरे तर प्लीज आत्ताशी सुरुवात आहे त्यामुळे लगेच असं काही ठरवून रिकामे होऊ नका की एका व्हिडिओमध्ये फक्त एकच कलम असेल हळूहळू म्हणजे आत्ता मी असं समजून हा व्हिडिओ बनवत आहे की जे कोणी या क्षेत्राकडे म्हणजे हा व्हिडिओ पाहत आहेत ते असे विद्यार्थी आहेत जे नव्याने आत्ता म्हणजे पहिल्यांदाच पी एस आय देणार आहेत ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत ते तर पुढे तुमच्या लक्षात येईल पण सुरुवात करताना आपण थोड्या थोड्यापासून सुरुवात केली तर पुढे आपल्याला म्हणजे एकदम जर मी तुमच्यासमोर पूर्णच्या पूर्ण कायदा मांडला तर कदाचित तो तुम्हाला लगेच नाही समजणार त्यामुळे आपण हळूहळूहळू हळू आणि त्याचबरोबर या सिरीजबद्दलचा तुमचा प्रतिसाद कसा आहे त्याच्यावरती सुद्धा पुढच्या गोष्टी ठरणार आहेत म्हणून आज फक्त एक प्रश्न आणि एकच कलम घेतलेला आहे सो हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यातील कलम चार एनुसार हुंड्यासंबंधित जाहिरातीवरती बंदी घालण्यात आलेली आहे हे तुमच्या लक्षात राहिलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुमच्या कमेंटवरून आणि तुम्ही कसा प्रतिसाद देतात त्याच्यावरूनच आपण या सिरीजमध्ये पुढे कशा पद्धती प्रश्न घ्यायचे की कायदा म्हणजे पूर्ण कायदे घ्यायचे याबद्दल आपण डिसाईड करणार आहोत त्यामुळे तुमचं मत ह्या व्हिडिओच्या खाली सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा थँक्यू